तेच तर आज गणपतीचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि आपले सर्व पदाधिकारी या ठिकाणी साई नरसोबा मित्र मंडळ यांनी गणपतीची स्थापना केलेली आहे दरवर्षीप्रमाणे आणि आम्हाला सर्वांना पदाधिकाऱ्यांना दर्शनासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे. आम्ही दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इथे तुम्ही बघताय ते महिला मंडळ इकडे आमचे स्थानिक पदाधिकारी आणि आमचे आरपीआयचे मित्र राजू पालके आहेत. आमचे बाकीचे सर्व मित्रमंडळी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उत्साहाचं वातावरण आहे गणपतीमध्ये. आम्ही अखेर दिंडोशी विधानसभा गेल्या गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आम्ही फिरतोय आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे. या दिंडोशी विधानसभेमध्ये मराठी आणि कोकणी हा जास्त आहे आणि त्यांच्याकडे जे वातावरण आहे ते खूप उत्साहाचं आहे. खूप आवडीने सगळे हा कार्यक्रम साजरा करतात, हा सण साजरा करतात आणि हा कार्यक्रम उत्साहामध्ये कसा जास्तीत जास्त होईल त्यासाठी आम्ही आमच्या पक्षातर्फे एकनाथ शिंदे साहेबांतर्फे त्यांना मदत करतोय. शंभर टक्के राजूभाऊ आणि हरीश पालके यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलंय. आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून अख्खी दिंडोशी विधानसभा आम्ही पालखी घातली आहे. हे जवळजवळ मला वाटतं 70 ते 75 मंडळांना आम्ही आतापर्यंत भेट दिली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आम्ही आता अजून आम्हाला 25 ते 30 गणपती यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि मला वाटतं आम्ही 100 गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला गणपती बाप्पा नक्की पावेल आणि आमच्या पक्षाला चांगले यश मिळेल दिंडोशी विधानसभेमध्ये असं मला वाटतं.